इयत्ता बारावी भूगोल चाप्टर पाच द्वितीय आर्थिक क्रिया मागील पाठात आपण निसर्गातून उत्पादने संपादित करणाऱ्या प्राथमिक व्यवसायांची माहिती घेतली आहे या संपादित केलेल्या उत्पादनांपैकी काही उत्पादने आपण थेट वापरतो तर काही उत्पादनांवर प्रक्रिया करतो यातून टिकाऊ उत्पादन तयार होते ही प्रक्रिया करण्यासाठी प्राथमिक व्यवसायातील उत्पादने कच्चा माल म्हणून वापरली जातात व त्यापासून पक्का माल तयार केला जातो हा पक्का माल पुढे ग्राहकांना पुरवला जातो द्वितीयक व्यवसायांमध्ये कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर रूपांतर होताना मूल्यवर्धन होते द्वितीयक व्यवसाय हे प्रामुख्याने प्रक्रिया उत्पादने व बांधकाम यांच्याशी निगडीत असतात ज्या ठिकाणी कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर केले जाते त्या ठिकाणास कारखाना असे म्हणतात वरील सर्व उदाहरणांचा अभ्यास केल्यावर उद्योगांचे स्थानिकीकरण अनेक घटकांवर अवलंबून असते हे तुम्हाला समजले असेल उद्योग स्थापन करण्यासाठी कच्च्या मालाची गरज असते व हा कच्चा माल कुठून तरी वाहतूक करून आणावा लागतो आपल्याला माहीत आहे की उद्योगासाठी लागणारा कच्चा माल हा प्राथमिक आर्थिक क्रियेतून उपलब्ध होतो कच्च्या आणि पक्क्या मालाच्या मालाच्या गुणधर्मानुसार उद्योगांचे स्थान ठरते उदाहरणार्थ साखर उद्योगांना ऊसाची गरज असते ऊस कापणीनंतर जसा जसा वेळ जातो तस तसतसे ऊसाचे वजन व त्यातील साखरेचे प्रमाण कमी होते त्यामुळे साखर उत्पादनासाठी त्याची उपयोगिता कमी होते म्हणून ऊस कापणीनंतर योग्य वेळेत जवळच्या कारखान्यांना पाठवणे आवश्यक असते त्यामुळे साखर उद्योग हे कच का... कच्चा माल उत्पादन क्षेत्राजवळ स्थापित झालेले असतात बेकरी उद्योगातील केक या पक्क्या मालाचे वजन कच्च्या मालापेक्षा जास्त असते ज्याचा वाहतुकीसाठी खर्च जास्त असतो म्हणून बेकरी उद्योग बाजारपेठांजवळ स्थापन केले जातात उद्योगांच्या स्थानिकीकर स्थानिकीकरणावर परिणाम करणाऱ्या घटकांचा आपण अभ्यास करूया प्राकृतिक घटक हवामान उद्योगांच्या स्थानिकीकरणासाठी प्रतिकूल हवामान फारसे उपयुक्त नाही अत्यंत उष्ण दमट कोरड्या किंवा शीत हवामानात औद्योगिक विकास शक्यतो होत नाही उदाहरणार्थ भारतातील अतिउत्तरेकडील शीत प्रदेश किंवा वायव्य भारतातील उष्ण व कोरडे हवामान हवामानातील बदलही उद्योगांच्या विकासास अडथळा आणतात उदाहरणार्थ सततचे आवर्षण या उलट सुसह्य हवामान उद्योगांच्या विकासास अनुकूल ठरते उदाहरणार्थ पूर्वी जेव्हा यांत्रिकीकरण फारसे झाले नव्हते किंवा कृत्रिम धाग्यांचा वापर केला जात नव्हता त्यावेळी कापसापासून धागा तयार करण्यासाठी दमट हवामानाची आवश्यकता होती कारण कोरड्या हवामानात हवामानात धागा वारंवार तुटत होता परिणामता कापड उद्योगांचे केंद्रिकीकरण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीजवळ झाले आता कोरड्या हवामानाच्या प्रदेशात कृत्रिमरित्या दमटपणा निर्माण करणाऱ्या यंत्रांचा उपयोग केला जातो परंतु त्याच्या वापरामुळे उत्पादन खर्चात वाढ होते कच्च्या मालाची उपलब्धता उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल प्रामुख्याने शेती कान खाणकाम का वनांमधून व मासेमारी इत्यादी व्यवसायांमधून मिळवला जातो यामुळे उद्योगांची स्थान निश्चिती निसर्गातून नी उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालाच्या स्वरूपावर अवलंबून असते नाशवंत अवजडांनी वजनात घट होणारा कच्चा माल यात साखर उद्योग कच्च्या मालाच्या उत्पादन क्षेत्राजवळ स्थापन होताना दिसतो तागाच्या गिरण्या साखर कारखाने हे शक्यतो कच्च्या मालाचे उत्पादन क्षेत्राजवळ केंद्रित झाले आहेत त्याचबरोबर महाबळेश्वर नागपूर या परिसरात स्थानिक फळांवर प्रक्रिया करणारे उद्योग स्थापित झालेले आढळतात नाशवंत पदार्थांवर प्रक्रिया त्वरित होणे गरजेचे असते हे यामागचे कारण आहे पाणी आणि वीज पुरवठा उद्योगांना शीतकरण वितलन धुलाई इत्यादींसाठी भरपूर पाण्याची आवश्यकता असते असे उद्योग नदी किंवा तळाव अशा पानवठ्याजवळ स्थापन झालेले आढळतात कोळसा खनिज तेल वीज हे कोणत्याही प्रकारचा उद्योग चालवण्यासाठी अत्यावश्यक ऊर्जास्रोत आहेत कोळसा हा जड आणि अवजड असल्याने क्षेत्राजवळच कोळशावर अवलंबित उद्योग स्थापित झालेले आढळतात या उलट लांब अंतरावरून तारा आणि नळमार्गाद्वारे अनुक्रमे वीज व खनिज तेल पुरवठा केला जाऊ शकतो त्यामुळे या ऊर्जा स्रोतांवर अवलंबून असलेले उद्योग त्यांच्या स्रोतावर दूर अंतरावर स्थापन झालेले दिसतात कामगार उद्योगांच्या गरजेनुसार कामगारांची आवश्यकता असते उदाहरणार्थ बांधकाम खाण उद्योग किंवा कापड उद्योगांना अर्धकुशल कामगारांची आवश्यकता असते अन्न प्रक्रिया उद्योग दागिने बनवणे या उद्योगांना कुशल कामगारांची गरज असते वाढते यांत्रिकीकरण असूनही काही उद्योगांना अजूनही मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता आहे त्यामुळे उद्योगांच्या शेजारी कामगार वस्ती वाढलेल्या आढळतात वाहतूक वाहतुकीचा खर्च आणि वाहतुकीसाठी लागणारा वेळ हे आर्थिक अंतर म्हणून ओळखले जाते वाहतुकीचा कमी खर्च हा उद्योगांच्या स्थानिकीकरणात महत्त्वाचा घटक आहे जड अवजड नाशवंत कच्चा कच्चा तसेच पक्का माल आणि जास्त आणि जास्त अंतर असल्यास वाहतुकीचा खर्च जास्त लागतो उदाहरणार्थ कोळशाची वाहतूक या उलट टिकाऊ व वजनाने हलका कच्चा माल किंवा पक्का माल अतिशय दूर अंतरावरून देखील किफायतशीर जलमार्गाद्वारे आणता येतो असे उद्योग असे उद्योग बंदर किंवा जलवाहतुकी योग्य अशा जलरूपांजवळ आढळतात उदाहरणार्थ कापड उद्योग लगद्याचे लाकूड प्रक्रिया उद्योग इत्यादी जागा किंवा जमिनीची उपलब्धता उद्योगांच्या निर्मितीसाठी जमिनीच्या उपलब्धतेची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते उद्योग, उद्योग सामान्यतः सपाट मैदानी प्रदेशांनी पुरेशा वाहतूक सुविधा असलेल्या ठिकाणी वसतात उद्योग उभारणीसाठी मोठ्या क्षेत्राची आवश्यकता असते पूर्वी शहरी भागाजवळ उद्योगांचे केंद्रीकरण सहज होत होते परंतु शहरी भागाजवळ वर्तमान स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध होत नसल्याने तसेच शहराजवळील जमिनींच्या किमती वाढल्याने ग्रामीण भागात उद्योग स्थापन करण्याकडे कल वाढतो आहे उदाहरणार्थ चाकण पुणे लोटे परशुराम चिपळूण आर्थिक घटक बाजारपेठ सानिध्य उत्पादित माल जर बाजारपेठेपर्यंत पोहोचत नसेल तर उत्पादनाची पूर्ण प्रक्रिया निरुपयोगी असते उत्पादित वस्तूंचे त्वरित वितरण करण्यासाठी बाजारपेठा नजीक असणे आवश्यक असते यामुळे वाहतूक खर्च कमी होण्यास मदत होते ग्राहकांना स्वस्त दरात वस्तू मिळू शकतात नाशवंत आणि अवजड वस्तूंसाठी तयार बाजारपेठा अत्यंत आवश्यक असतात कधीकधी उत्पादन प्रक्रियेदरम्यान अवजडता किंवा नाजूकपणामध्ये लक्षणीय वाढ होते अशा परिस्थितीत उद्योग बाजाराभिमुख असतो उदाहरणार्थ केक हे तयार उत्पादन कच्च्या मालाच्या तुलनेत जड असतात म्हणूनच हे उद्योग बाजारपेठांजवळ म्हणजेच शहराजवळ स्थापन झालेले असतात भांडवल उद्योग स्थापन करण्यासाठी भांडवल किंवा मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची आवश्यकता असते बँकिंग आणि आर्थिक सुविधा जेथे सहज उपलब्ध आहेत अशा प्रदेशात उद्योग स्थापित होताना दिसतात वस्तुता ज्या ठिकाणी उद्योग स्थापन झालेले असतात तिथे आर्थिक सुविधा आकर्षित होतात आणि त्यामुळे तिथे पुन्हा मोठ्या प्रमाणात उद्योग स्थापित होतात कोलकाता चेन्नई दिल्ली मुंबईजवळील उपनगरे हे औद्योगिक क्षेत्रे इतर शहरांपेक्षा उत्तम बँकिंग आणि आर्थिक सुविधांसाठी ओळखली जातात सद्यस्थितीत ग्रामीण भागात चांगल्या बँकिंग सुविधांच्या विस्तारामुळे तेथे देखील उद्योग स्थापन होऊ लागले आहेत राजकीय घटक शासकीय धोरण राजकीय दृष्टिकोन विचारात घेऊन शासनामार्फत अनेक औद्योगिक धोरणे उद्योगांना प्रोत्साहन देतात आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या प्रदेशांच्या विकासाचा दृष्टिकोन लक्षात घेऊन तेथे ते शासन अर्थसहाय्य जमीन पाणी आणि वाहतूक व संदेशवर्णाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देते अशा प्रदेशांमध्ये उद्योग स्थापित करणारे उद्योगपती आणि उद्योजकांना शासन कर सवलत विपणनासंबंधी सल्ला आयात आणि निर्यातीसाठीच्या सुविधा देखील प्रदान करते उदाहरणार्थ महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक धोरणानुसार ड व पुढील औद्योगिक क्षेत्रांना अशा सुविधा मिळतात या उलट शासकीय धोरणानुसार काही प्रदेशात उद्योगांना प्रोत्साहन दिले जात नाही बंदी आणता येते उदाहरणार्थ किनारी प्रदेश पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील प्रदेश इत्यादी विशेष आर्थिक क्षेत्र औद्योगिक उत्पादनासाठी विकसित केल्या जाणाऱ्या अशा क्षेत्रांची किंवा प्रदेशांची स्थापना करण्यास सरकार विशेष प्राधान्य देते भारतात त्यांना विशेष आर्थिक क्षेत्र म्हणतात विशेष आर्थिक क्षेत्र हे विशेषत्वाने निश्चित केलेले भौगोलिक क्षेत्र आहे जे खाजगी क्षेत्र किंवा सार्वजनिक क्षेत्रातील किंवा सार्वजनिक खाजगी भागीदारीने विकसित केले जाऊ शकते देशात या क्षेत्रांचा विकास विशेषतः निर्यान उत्पादनाच्या वाढीसाठी केला जातो उदाहरणार्थ सांताक्रुज येथील सिप्स इतर घटक स्थान विभाजन कधीकधी उत्पादनाचे विविध टप्पे विकेंद्रित केले जातात आणि वाहतूक खर्च कमी करण्यासाठी उत्पादन वेग वेगवेगळ्या वे 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 ठिकाणी घेतले जाते उदाहरणार्थ भ्रमणध्वनी व वा मोटार वाहन निर्मिती उद्योग हे उद्योग बाजारपेठेजवळ स्थित असणे आवश्यक असते म्हणूनच यातील विविध उत्पादन घटक वेगवेगळ्या वे टप्प्यांवर विभाजित करतात उद्योगांना त्यामुळे आर्थिकदृष्ट्या फायदा मिळतो उद्योगांचे केंद्रीकरण सुविधांच्या उपलब्धतेमुळे एखाद्या प्रदेशात उद्योग स्थापित होतो या प्रदेशातील सुविधांचा आयता वापर करण्याची संधी लक्षात घेऊन अनुमापी अनुकूलतेच्या तत्वावर या प्रदेशात कालांतराने इतरही उद्योग स्थापित होतात यामुळे सदर प्रदेशात उद्योगांचे केंद्रीकरण होते अशा प्रकारे उद्योगांचे केंद्रीकरण झालेल्या प्रदेशात प्राकृतिक आर्थिक इत्यादी घटकांचा प्रभाव राहत नाही अशा औद्योगिक प्रदेशाचे वैशिष्ट्य म्हणजे अशा ठिकाणी एकमेकांना पूरक उद्योग स्थापित झालेले आढळतात उदाहरणार्थ जगभरात ज्या प्रदेशात लोह हो पोलाद कारखाने सुरू करण्यात आले होते त्यांच्या आसपास या कारखान्यांच्या पक्क्या मालावर आधारित असणारे भांडी तयार करणे गाड्यांचे सुट्टे भाग निर्माण करणे गाड्यांचे सांगाडे निर्मिती इत्यादी या उद्योगांच्या विकासापुढे मोठ्या पुढे मोटार गाड्या निर्मिती वेष्टीकरण उद्योग रेलगाड्या निर्मिती रेल्वे इंजिन निर्मिती हे उद्योगही अशा प्रदेशात स्थापित होताना दिसतात अशा केंद्रीकरणामुळे नव्याने येणाऱ्या उद्योगांना अनुमापी अनुकूलतेचा फायदा मिळून कमी भांडवलात जास्त काम मिळवता येतो स्थानमुक्त उद्योग हे उद्योग संसाधने उत्पादन कौशल्ये आणि ग्राहक यांच्यावर अवलंबून असतात हे घटक असंख्य ठिकाणी सहज उपलब्ध होऊ शकतात या उद्योगात या उद्योगास स्थानाचे महत्त्व नसते हे उद्योग पुनर्स्थापित होण्याची शक्यता जास्त असते या उद्योगांना वाहतूक खर्चामध्ये झालेली गट ही फायदेशीर ठरते उत्पादित मोटार गाड्यांच्या वितरणाच्या सीमा वाढून त्यांच्या नफ्यात वाढ होते तसेच आंतरजाळासारख्या अत्याधुनिक सुविधा संदेशवहन यांमुळे या उद्योगांच्या स्थानिकीकरणावर कच्च्या मालाचे ठिकाण व बाजारपेठा यांचाही परिणाम होत नसतो घड्याल तयार करणे हिरे तासणे ही या उद्योगाची काही उदाहरणे आहेत या उद्योगाचा पक्का माल किंवा कच्चा माल दोन्हीही वजनाने हलके असतात त्यांची सहजतेने वाहतूक करता येते या प्रकारातले बहुतेक उद्योगातील उत्पादने कमी प्रमाणात असते परंतु त्याचे मूल्य अधिक असते उदाहरण उदाहरणार्थ करून पाहात मधील तिसरे उदाहरण हे स्थानमुक्त उद्योगाचे उदाहरण आहे निर्मिती उद्योगात कच्च्या व पक्क्या मालाच्या वजनाचा स्थान निश्चितीवर फारसा फरक पडत नाही <coughs> <coughs> औद्योगिक प्रदेश उद्योगांचे वितरण असमान असते याचे कारण म्हणजे उद्योगांच्या स्थानावर परिणाम करणारे घटक सर्वत्र समान नसतात आधी दिलेल्या अनुकूल घटकांमुळे उद्योगधंदे विशिष्ट ठिकाणी केंद्रित होतात उद्योगांचे केंद्रीकरण झालेली क्षेत्रे औद्योगिक क्षेत्रे म्हणून ओळखले ओळखले जातात जगातील प्रमुख औद्योगिक क्षेत्र औद्योगिक क्षेत्र हे असे क्षेत्र असते की जेथे अनुकूल भौगोलिक आर्थिक परिस्थितीमुळे उद्योगाचे केंद्रीकरण झालेले असते ही अशी क्षेत्रे आहेत ज्यात सापेक्षरित्या निर्मिती उद्योग मोठ्या प्रमाणात आढळून येतात जे कार्यशील लोकसंख्येतील अनेकांना रोजगार पुरवतात औद्योगिक क्षेत्राची काही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे विविध उद्योगांचे एकत्रीकरण दाट लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर कामगार पुरवठा कार्यशील लोकसंख्येतील अनेकांना मोठ्या प्रमाणात रोजगार संधी मोठ्या प्रमाणात बँकिंग आणि ऋण सुविधा वाहतुकीचे आणि दळवण दळणवळणाचे मोठे झाले संदेशवनाच्या उत्तम खंडातील प्रमुख औद्योगिक प्रदेश प्रभावित करणारे प्रमुख प्राकृतिक घटक प्रभावित करणारे प्रमुख मानवी घटक प्रमुख उद्योग खंडातील प्रमुख औद्योगिक प्रदेश उत्तर अमेरिका अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि कॅनडा यांची सलग क्षेत्र न्यू इंग्लंड क्षेत्र न्यूयॉर्क मध्य अटलांटिक प्रदेश मध्य पश्चिमी प्रदेश ईशान्येकडील प्रदेश दक्षिणी प्रदेश पश्चिमी प्रदेश प्रभावित करणारे प्रमुख प्राकृतिक घटक भूरूपाचा उंच सकल्पना आणि हवामान <coughs> 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 उंच सकल्पना आणि हवामान विविधता खंडांचे <coughs> अटलांटिक महासागराच्या पलीकडील उत्तर अमेरिकेचे स्थान खनिजांचा समृ खनिजांचा समृद्ध साठा कच्चा माल म्हणून वापरली जाणारी अनेक कृषी उत्पादने पंचमहासरोवर व मोठ्या नद्या दंतूर किनारपट्टी प्रभावित करणारे प्रमुख मानवी घटक प्रचंड भाल भांडवलाची उपलब्धता उत्कृष्ट वाहतूक सुविधा निर्यात सुविधा स्वस्त व कुशल मजूर विस्तीर्ण बाजारपेठ उत्कृष्ट संदेशवहन नैसर्गिक बंदरे गोद्या प्रमुख उद्योग अन्न आणि पेये वाहने विमाने धातूजोडणी पेट्रोकेमिकल स्टील दूरसंचार उपकरणे रसायने इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे ग्राहक उपयु ग्राहकोपयोगी वस्तू लाकडी उद्योग आणि जड रसायने इत्यादी खंडातील प्रमुख औद्योगिक प्रदेश युरोप पश्चिम युरोप जर्मनी आणि फ्रान्समधील क्षेत्र इटली आणि ग्रेट ब्रिटनमधील काही भाग राईन नदी मासेमारीला अनुकूल हवामान आणि दुग्धोत्पादने चराव कुरणे कोळसा उत्पादक प्रदेश आणि लोह खनिजांच्या खाणीजवळ प्रभावित करणारे प्रमुख मानवी घटक यांत्रिकरण कुशल कामगार बंदर व गोदींची सोय मोठ्या प्रमाणातील मागणी विस्तीर्ण बाजारपेठा लोह व रस्ते मार्गांचा विकास प्रमुख उद्योग लोहयुक्त आणि लोहविरहित धातूचे उत्पादन आणि प्रक्रिया पेट्रो पेट्रोलियम कोळसा सिमेंट रसायने औषधे एक्सप्रेस एरोस्पेस रेल्वे वाहतूक उपकरणे प्रवासी आणि व्यावसायिक वाहने बांधकाम उपकरणे औद्योगिक उपकरणे जहाज बांधणी विद्युत ऊर्जा उपकरणे यंत्रसामग्री इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार उपकरणे मासेमारी अन्न आणि पेय फर्निचर कागद कापड उद्योग खंडातील प्रमुख औद्योगिक प्रदेश युरोपतील रशियाचा मास्को तुला व्लादिमीर त्रिकोण उरल ओल्गा प्रभावित करणारे प्रमुख प्राकृतिक घटक तेल क्षेत्राजवळ लोह व कोळसा खाणी अनुकूल हवामान होलगा नदी प्रभावित करणारे प्रमुख मानवी घटक वाहतूक सुविधा विशेषतः रेल्वेमार्ग संदेशवहन सोयी मोठी लोकसंख्या प्रमुख उद्योग शुद्धीकरण यंत्रे यंत्रे उपकरणे कापड उद्योग इलेक्ट्रिकल ऑटोमोबाईल इत्यादी कृषी उपकरणे रसायने इतर क्षेत्र स्कॅन्डेयन देश स्वित्झर्लंड आणि पोलंड थंड हवामान दंतूर किन किनारे व त्यांना येऊन मिळणाऱ्या मोठ्या नद्या वने कमी लोकसंख्या मर्यादित शेती अद्ययावत तंत्रज्ञान लोह व स्टील रसायने कापड उद्योग आणि शिसे आणि झिंक शुद्धीकरण दुग्ध उत्पादन घड्याल घड्याले इलेक्ट्रिकल वस्तू आफ्रिका सॉरी आशिया चीन मंचुरिया उत्तर चीन मैदानाचे उत्तरेकडील टोक पूर्व किनारपट्टी आणि बीजिंगपर्यंत पश्चिमेला पसरलेला प्रदेश यांंगच्या मुखाकडील औद्योगिक क्षेत्र कोळसा क्षेत्र लोहखनी क्षेत्र दंतूर किनारपट्टी स्वस्त मजुरांची उपलब्धता शासनाचे धोरण बाजारपेठ गोदी सुविधा नैसर्गिक बंदरे सुती गिरणी जहाज बांधणी तेल शुद्धीकरण पीठ गिरणी स्टील उद्योग धातूची कामी आणि हलकी औद्योगिक उत्पादने इलेक्ट्रॉनिक जुळणी उद्योग लाकडी सामान इत्यादी स्टील वंगन तेल यंत्रसामग्री व साधने रसायने खंडातील प्रमुख औद्योगिक प्रदेश प्रभावित करणारे प्रमुख प्राकृतिक घटक प्रभावित करणारे प्रमुख मानवी घटक प्रमुख उद्योग जपान टोकियो कावासकी आणि योकोहामा ओसाका कोबे आणि क्योटो क्षेत्र नागेया आणि उत्तर क्षेत्र किनारी मैदानी प्रदेश अखंडित जलविद्युत पुरवठा समृद्ध नैसर्गिक संसाधने क्षेत्र वेगाने वाहणाऱ्या नद्या दंतूर किनारे स्वस्त मजूर पुरवठा बाजारपेठ उपलब्धता नैसर्गिक बंदर सुविधांची स्वी, उपलब्धता उदाहरणार्थ योकोहामा वाहतूक सुविधांचा विकास ट्रान्झिस्टर रेडिओ टेलिव्हिजन वॉशिंग मशीन रेफ्रिजेट रेफ्रिजरेटर्स आणि संगणक स्टील उद्योग यंत्रसामग्री रसायने जहाजबांधणी विमान उपयोगी वस्तूंचे कारखाने जहाजबांधणी तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल उद्योग ज्यात कृत्रिम वस्त्रोद्योग रबर निर्मिती तेल शुद्धीकरण आणि इतर उत्पादने भारत छोटा नागपूर पठार मुंबई पुणे कॉरिडॉर दिल्ली क्षेत्र कोइमतूर बंगळुरू अहमदाबाद वडोदरा क्षेत्र खनिज उपलब्धता बंदरे उष्ण हवामान मोठी बाजारपेठ लोहमार्गाचे जाळे कार्यशील लोकसंख्या जास्त गोदी सुविधा वस्त्रोद्योग रसायने अन्न प्रक्रिया पोलाद पोलाद वाहतूक उपकरणे सिमेंट खान पेट्रोलियम यंत्रसामग्री सॉफ्टवेअर औषधी या प्रकारचे उद्योग आढळतात रशिया सायबेरिया आणि उत्तर ऑल दी स्टॉक औद्योगिक क्षेत्रे कोळशाची उपलब्धता विस्तृत वने लोहमार्ग शासन सहाय्य गोदी सुविधा नैसर्गिक बंधने बंदरे रसायने अन्न प्रक्रिया पेट्रोकेमिकल्स लोह खनिज आणि यंत्रसामग्री तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन आणि पाईपलाईनद्वारे वितरण सोने हिरे कथिल आणि पारासारख्या कमी प्रमाणाच्या पण अधिक मूल्याच्या उत्पादनांना प्राधान्य देतात पूर्व आशिया दक्षिण कोरिया सिंगापूर हाँगकाँग मलेशिया तैवान किनारी प्रदेश नैसर्गिक बंदरे हवामान शेतीस अनुकूल घटक दाट लोकवस्ती कामगारपूरक बा कामगारपूरक बाजारपेठ बंदर गोदी सुविधा इलेक्ट्रॉनिक उद्योग वस्त्र उद्योग खनिज तेलावर आधारित रासायनिक उद्योग दक्षिण अमेरिका अर्जेंटिना आणि ब्राझील व्हेनेझुएला आणि चिली सुपीक जमीन किनारी प्रदेश चराव कुरण खनिज तेल हवामान स्वस्त मजूर शासन सहाय्य बंदर गोदी सुविधा अन्नपदार्थ आणि पेये धातू व यांत्रिकी उद्योग रसायने आणि पेट्रोलियम उत्पादन कापड उद्योग पादत्राणे लोह वाहन आणि घरगुती उपकरणे वस्त्रोद्योग आफ्रिका आफ्रिका दक्षिणेकडील भाग खंडाच्या दक्षिण भागात वॉटर सँड किंबर्ले कांगो घाना जांबिया वेगवेगळ्या प्रकारची खनिजे जागतिक साठ्यांपैकी पंच्याहत्तर पर्सेंट सोने या खंडात उपलब्ध विस्तृत भूमीची उपलब्धता वन बाजारपेठ मागणी मोठी गुंतवणूक हिरे सोने वनोत्पादने ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात पश्चिमेस अर्थ अनुकूल हवामान किनारी प्रदेश मजुरांची उपलब्धता बंदर सुविधा अन्न पेये कापड उद्योग वस्त्र आणि पादत्राणी लाकूड आणि कागदाची उत्पादने धातू उद्योग यंत्रसामग्री खनिज तेल कोळसा आणि रसायन उद्योग न्यूझीलंड ऑकलंड आणि वाई काटो कॅन्टरवरील कृषीसाठी अनुकूल हवामान किनारी प्रदेश विस्तृत वने यांत्रिकीकरण बंदराची उपलब्धता आणि सुगमता मांस आणि मासो मांसोत्पादने पेये हवामान फळे दुग्धोत्पादने दु, लाकूड उद्योग माहीत आहे का तुम्हाला प्रमुख वाहतूक मार्गाच्या बाजूला औद्योगिक किंवा आर्थिक मार्गिका तयार केल्या जात आहेत त्यांच्या देशाच्या औद्योगिक किंवा आर्थिक विकासासाठी विशेषत्वाने विचार केला गेला आहे या मार्गिकांमध्ये वाहतूक नागरी विकास पर्यावरणीय व्यवस्थापन अशा अनेक विकास प्रकल्पांचा समावेश केला गेला आहे याद्वारे निर्यातीत वृद्धी रोजगार संधीत वाढ आणि औद्योगिक विकासात क्रांतिकारक बदल करणे ही त्यांची उद्दिष्टे आहेत अलीकडील खालील चार औद्योगिक आर्थिक मार्गिकांचा विकास विचाराधीन आहे दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिका अमृतसर दिल्ली कोलकाता औद्योगिक मार्गिका चेन्नई बंगळुरू औद्योगिक मार्गिका बंगळुरू मुंबई औद्योगिक मार्गिका उद्योगांचे वर्गीकरण उद्योगांचे मुख्यतः आकार कच्च्या मालाचे स्रोत उत्पादनाचे स्वरूप आणि मालकी यांच्या आधारे वर्गीकरण केले जाते कृषी आधारित उद्योग या प्रकारच्या उद्योगांमध्ये कृषी उत्पादनावर प्रक्रिया केली जाते उदाहरणार्थ साखर कारखाने कापड गिरण्या अन्न प्रक्रिया इत्यादी सागरी उत्पादनावर आधारित उद्योग यामध्ये मत्स्योत्पादनावर प्रक्रिया करून डबा बंद करणे याशिवाय मोती शंख शिपले मत्स्य तेल शोभिवंत वस्तू या बाबींचा समावेश होतो वन आधारित उद्योग यामध्ये वनांपासून मिळणाऱ्या बाबींवर प्रक्रिया करून उत्पादन घेतले जाते कागद निर्मिती जहाज बांधणी इमारतींसाठी तसेच विविध उपयोगांसाठी लाकूड वापरले जाते राळ डिंक रंक वंगन तेल सुगंधी द्रव्य हे उद्योग यावर आधारित आहेत खनिजांवर आधारित उद्योग खानकामावर मिळवलेल्या खनिज संपत्तीवर आधारित उद्योग उत्पादनांचा समावेश या उद्योगात केला जातो पेट्रोकेमिकल्स लोह हो पोलात आणि ॲल्युमिनियमचे घटक ही याची प्रमुख उदाहरणे आहेत प्राणीजन्य उद्योग मांस पादन प्रक्रिया आणि दुग्धोत्पादन प्रक्रिया यात अंतर्भूत आहेत हे उद्योग पशुपालनातून प्राप्त होणाऱ्या कच्च्या मालावर आधारित असतात प्राण्यांचे केस कमावलेली कातडी हाडे शिंग दूध मांस इत्यादी कच्चा माल या उद्योगात वापरला जातो उदाहरणार्थ बॅगा चपला बूट इत्यादी दुग्ध उत्पादने जसे चीज दही मिष्टान्न हे पदार्थ बनतात रेशीम कापड लोकरीचे कापड जॅकेट इत्यादी वस्तू या उद्योगात तयार होतात भांडवली गुंतवणुकीनुसार केलेले उद्योगांचे वर्गीकरण भारतामध्ये भांडवलीच्या भारतामध्ये भांडवलाच्या गुंतवणुकीनुसार उद्योगांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते मोठे उद्योग मोठी भांडवल गुंतवणूक अवजोड यंत्रसामग्री वा वापर व इतर सोयीसुविधा या उद्योगांसाठी लागते भारतात रुपये दहा हजार कोटींपेक्षा जास्त भांडवल गुंतवणूक ज्या उद्योगात केली जाते ते उद्योग या वर्गात मोडतात भारतात दहा कोटींपेक्षा जास्त भांडवल गुंतवणूक ज्या उद्योगात केली जाते ते उद्योग या वर्गात मोडतात लोह पोलाद ऊर्जा वस्त्र या मोठ्या उद्योगांचा यात समावेश होतो सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग भारतात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग यांची व्याख्या खालीलप्रमाणे आहे सूक्ष्म यंत्रसंचय व यंत्रातील गुंतवणूक पंचवीस लाखांपेक्षा कमी उपकरणातील भांडवल गुंतवणूक दहा लाखपेक्षा जास्त नाही उदाहरणे पेन स्थानिक दुग्ध प्रक्रिया इत्यादी लघु पंचवीस लाखांपेक्षा जास्त परंतु पाच कोटींपेक्षा कमी उपकरणातील भांडवल गुंतवणूक दहा लाखांपेक्षा जास्त परंतु दोन कोटींपेक्षा कमी उदाहरणे बाटली लहान खेळणी कागद निर्मिती इत्यादी मध्यम पाच कोटींपेक्षा जास्त परंतु दहा कोटींपेक्षा कमी उपकरणातील भांडवल गुंतवणूक दोन कोटींपेक्षा जास्त परंतु पाच कोटींपेक्षा कमी उदाहरणे सायकल दूरदर्शन संच रेडिओ इत्यादी कुटीरोद्योग किंवा गृहोद्योग या उद्योगात मानवी श्रमाचा वापर मोठ्या प्रमाणात वर होतो स्थानिक कच्च्या मालापासून पक्का माल तयार करण्याचा हा एक उद्योग आहे हा उद्योग घरगुती स्वरूपाचा आहे सामान्यतः नेहमीच्या वापरासाठी आणि स्थानिक बाजारा बाजारात विक्रीसाठी वस्तू उत्पादित केल्या जातात या उद्योगात भांडवल आणि वाहतूक खर्च कमी असतो कुंभार विणकर लोहार सुतार आणि हस्तकला उद्योग यातील कारागीर हे कुटीर उद्योगात गुंतलेले आढळतात हे उद्योग कौशल्याधिष्ठित असल्याने वर्तमान स्थितीत या उद्योगांचे महत्त्व वाढले आहे यातील काही उत्पादनांना परदेशात मोठी मागणी असल्याने ही, ही उत्पादने निर्यात होतात उत्पादनावर आधारित वर्गीकरण यामध्ये उत्पादनाच्या स्वरूपावरून उद्योगाचे प्रकार ठरवले जातात मूलभूत अवजड उद्योग इतर उद्योगांमध्ये वापरले जाणारे साहित्य मूलभूत उद्योगांमध्ये तयार केले जातात उदाहरणार्थ लोह पोलाद उद्योगांमध्ये लोह पोलादाचा उपयोग वाहन निर्मितीमध्ये वाहन निर्मिती उद्योगांमध्ये अवजड यंत्रसामग्री आणि इतर उद्योगधंद्यांमध्ये होतो ग्राहकोपयोगी वस्तू हलके उद्योग उद्योगामधील तयार झालेला माल हा थेट ग्राहकांच्या वापरासाठी तयार असतो दैनंदिन वापरातील घड्याळे इलेक्ट्रॉनिक वस्तू वस्त्रोद्योग औषधी उत्पादन इत्यादी त्याची उदाहरणे आहेत सहाय्यभूत उद्योग इतर उद्योगांसाठी वापरात येणारी यंत्रे भाग तयार करणारे उद्योग या प्रकारात मोडतात यातील पक्क्या मालाच्या आधारी आधारे मोठी यंत्रे मोटार गाड्या रेल्वे इंजिन इत्यादींची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते मोठ्या उद्योगात होते म्हणजेच ह्या उद्योगात तयार होणारा पक्का माल हा इतर उद्योगांसाठीचा कच्चा माल असतो उदाहरणार्थ खेळे चाके लोखंडी सळ्या लोखंडी पत्रे इत्यादी मालकीवर आधारित वर्गीकरण उद्योगांची मालकी कोणाकडे आहे यावर आधारित वर्गीकरण असते सार्वजनिक क्षेत्र सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची मालकी ही केंद्र किंवा राज्य शासनाची असते सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून सरकार सर्व प्रकारची गुंतवणूक आणि उत्पादित मालाचे विपणन करते उदाहरणार्थ भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेड खाजगी क्षेत्र खाजगी क्षेत्रातील उद्योगांची मालकी ही वैयक्तिकरित्या खाजगी भागीदारीतील किंवा स्वतंत्र स्वरूपात असते तयार उत्पादने हे ज्याच्या मालकीचे असते आणि ज्याने सर्व भांडवलाची गुंतवणूक केलेली असते उत्पादनातील नफा देखील त्याचाच असतो टाटा लोहपोलाद उद्योग हे खाजगी क्षेत्राचे उदाहरण आहे संयुक्त क्षेत्र दोन सरकारी संस्था किंवा व्यक्ती व सरकारी व्यक्ती व सरकारी किंवा खाजगी संस्था यांनी संयुक्तरित्या चालवलेल्या उद्योगांचा यात समावेश असतो गुंतवणुकीची रक्कम आणि नफ्याचा वाटा हा दोन्ही बाजूंच्या सहभागाच्या प्रमाणावर अवलंबून असतो उदाहरणार्थ महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड सहकारी क्षेत्र हा उद्योग अनेकांच्या गटाने मिळून उभारलेल्या रकमेद्वारे सहकारी तत्वावर चालवला जातो सहकारी संस्थेच्या सर्व सदस्यांमध्ये उद्योगात झालेला नफा आणि तोटा विभागला जातो दुग्धोत्पादन साखर उद्योग वस्त्रोद्योग इत्यादी सहकारी क्षेत्रात मोडतात उदाहरणार्थ अमूल बहुराष्ट्रीय उद्योग खाजगी किंवा सार्वजनिक उद्योगांचे जेव्हा उद्योगांचे क्षेत्र जेव्हा एका देशापुरती मर्यादित न राहता अनेक देशांमध्ये विस्तारते तेव्हा अशा उद्योगांना बहुराष्ट्रीय उद्योग म्हणतात या उद्योगांची नोंदणी ज्या देशात झालेली असते तेथे त्यांचे मुख्यालय असते उदाहरणार्थ खाजगी क्षेत्रातील हिंदुस्तान लिव्हर निगम यांचे मुख्यालय युनायटेड किंगडममध्ये किंगडममध्ये लंडन येथे आहे तसेच सार्वजनिक क्षेत्रातील तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादन निगम ओ एन जी सी याचे मुख्यालय भारतातील डेहराडून येथे आहे स्वस्त मजूर पुरवठा तांत्रिक कुशलता उत्पादन खर्चातील वजावट बाजारपेठेची उपलब्धता हे या उद्योग स्थापनेमागची काही कारणे आहेत उद्योगांचे वर्गीकरण भांडवल गुंतवणूक कुटीर कुटीर मध्यम व लघु उद्योग मोठे उद्योग मालकी खाजगी क्षेत्र सार्वजनिक क्षेत्र संयुक्त क्षेत्र सहकारी क्षेत्र बहुराष्ट्रीय कच्च्या मालाचे स्रोत कृषी आधारित खनिजावर आधारित खन खनिजांवर आधारित सागर सागराधारित उत्पादनाचे स्वरूप ग्राहक किंवा हलके मूलभूत किंवा पूरक